हॅलो, नमस्कार. कसे आहे सर्व? मस्त मजेत ना? मी पण मस्त मजेतच आहे. तर आपण काय घेतलेलं आहे आज? कोणती रेसिपी बघणार आहे? कुरडयाची भाजी बनवणार आहे आपण. गव्हाच्या कुरडया असते ते, त्याची आपण माझं भाजी बनवणार आहे. त्यासाठी दोन कांदे घेतलेले आहे, थोडीशी कोथिंबीर, कडीपत्ता घेतलेला आहे. तर मी तीन कुरडया इथं भिजत घातलेल्या होत्या. आणि तांदळाच्या वगैरे कुरडयाची भाजी नाही होती, गव्हाच्याच कुरडयाची भाजी होती. आणि खूप छान लागते, अप्रतिम अशी ही भाजी, टेस्टी लागते. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच एकदा करून बघा. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, तर मी पॅन ठेवलेला आहे. पॅनवरती मी दोन कांदे कापून घेतलेले आहेत. जास्त असे मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही, असे आपण मीडियम साईजचं काप करून घ्यायचे आहेत. कशी भाजी पण टेस्टी होती. म्हणजे त्याच्यामध्येच मी कडीपत्ता टाकलेला आहे, जिरं टाकलेलं आहे, मोहरी टाकलेली आहे. मीठ पण आपण ह्याच्यामध्येच ॲड करायचं आहे. कांदा चांगला आपण लारसर भाजून द्यायचा आहे. ही भाजी एकदम करायला सोपी, एकदम भाजी एकदम करायला सोपी असते आणि खायला पण एकदम टेस्टी असते. तुम्ही नक्कीच करून बघा. कारण पावसाळ्याच्या दिवसाला कसं भाज्यांचा प्रॉब्लेम असतो, कधी भाज्या असतात नसतात. तर घरामध्ये आपण कुरडया तर आपल्या असतेच बनवलेल्या, तर त्याची आपण भाजी बनवू शकतो. तर मी आता मीठ ॲड केलेलं आहे, कांदा त्यामध्ये हळद टाकलेली आहे. हळद टाकून झालेली आहे. आपण कोथिंबीर पण बारीक करून घेतलेली आहे. कोथिंबीर आता आपण ॲड करणार नाही, कोथिंबीर आपण नंतर ॲड करणार आहे. त्याच्यामध्ये आपला घरगुती मसाला ॲड करायचा आहे. मी हा काळा मसाला टाकलेला आहे. तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. मसाला पण चांगला भाजून घ्यायचा आहे. आपण मसाला चांगला भाजून घेतल्याच्या नंतर चांगला भाजून घ्यायचा आहे मसाला. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करायला विसरू नका की ही भाजी कशी झाली. आणि खायला पण एकदम मस्त लागते. कांदा आपल्याला लाल होत चाललेला आहे. 2 मिनटाचं आपण असं ठेवायचं आहे कांदा. त्याच्यानंतर पूर्ण मसाला आपला चांगला भाजून निघतो. आता आपण काय करायचं आहे, आपला कांदा भाजून झालेला आहे. कुरडया आपण जे भिजवलेले आहेत ते बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. कुरडयाचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. आणि पाणी पूर्ण काढायचं आहे. त्याच्यामध्ये पाणी तर शक्यतो राहतच नाही आहे. पाणी पूर्ण खिचून घेतं, पण थोडंफार राहिलं असलं तर असं पिळून घ्यायचे आहेत. आणि असे काप करून असे आपण या मिश्रणामध्ये टाकून द्यायचे आहेत. त्याच्यावरतून आपण काय करायचं आहे, गरम मसाला ॲड करायचा आहे. तुमच्याकडे जो असेल सब्जीचा मसाला, तो सब्जीचा मसाला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. भाजी एकदम खायला पण छान लागते. तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा. कोथिंबीर मी कापून ठेवलेली आहे. ती शक्य तुम्ही प्रत्येक भाजीमध्ये, कोथिंबीर मला नाही आवडते ते फोडणीमध्ये, फोडणीमध्ये जळून जाते. त्याच्यामुळे मी कधी फोडणीमध्ये टाकत नाही. प्रत्येक भाजीमध्ये मी वरतूनच कोथिंबीर टाकते. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही फोडणीमध्ये टाकले तरी चालेल, किंवा त्याच्यावरती लहर दिला तरी चालेल. अशा प्रकारची माझी भाजी तयार झालेली आहे. तर कशी भाजी माझी वाटलेली तुम्हाला नक्की सांगा. आणि एकदम छानपैकी अशी झालेली आहे भाजी, बघू शकता तुम्ही. चला, तर मी व्हिडिओ इथे स्टॉप करते.